राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. वाढीव वीज बिलासंदर्भातलं हे पत्र असल्याचं कळतंय. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवलेलं आहे. या पत्रामध्ये वीज बिलात तात्काळ सूट देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. भविष्यातही वीज बिल वसूल करू नये असं देखील त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालण्याची विनंती देखील त्यांनी या पत्राद्वारे केलेली आहे. सरकार संवेदनशीलपणे विषय हाताळेल, मनसे गप्प बसेल अशी समजूत करून घेऊ नये असा इशारा देखील या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी दिलेला आहे. आपण पाहतोय वीज बिल हे वाढीव आलं आहे आणि त्यानंतर अनेकांच्या तक्रारी आल्या आणि आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातलं पत्र लिहिलंय. आपण ह्याच बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र धाडलेलं आहे, नेमकं ह्या पत्रामध्ये काय काय उल्लेख केलाय? मधुरा, आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळे सध्या विविध ठिकाणी लॉकडाऊन चालू आहे. गेल्या काही महिन्यापासून लोकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातच वीज बिल जी आहे ती अधिकची येताना पाहायला मिळतात. तशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या लोकांनी देखील समोर आणल्या होत्या. जे 24 तासने देखील लोकांच्या या सगळ्या तक्रारी शासनासमोर मांडल्या होत्या आणि या सगळ्या मुद्द्याला घेऊन आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. वाढीची वीज बिल येतात आहे त्यामध्ये नागरिकांना तात्काळ दिलासा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे आणि एकूणच या विषयाकडे सरकारकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचसोबत जर यामध्ये नागरिकांना दिलासा दिला नाही तर मनसे स्टाईलने मनसे यामध्ये या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष देईल अशा पद्धतीचा इशारा देखील राज ठाकरे यांनी आपल्या पत्र या पत्राद्वारे सगळ्या प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. अगदी अगदी धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वीज बिलासंदर्भातले मागणी केलेली आहे. वाढीव वीज बिलासंदर्भात त्यांनी उल्लेख केलेला आहे, त्याचबरोबर हे बिल स्वीकारू नये असं देखील त्यांनी ह्या पत्रात म्हटलेलं आहे. तात्काळ सूट द्यावी असं देखील त्यांनी म्हटलंय.